महाराष्ट्रात एका बाजूला कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतीये, त्यासाठी राज्यात सरकारने कडक निर्बंधही लागू केलेत, पण अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला राज्यातील जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. याच परीक्षांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारला एक सूचना केली आहे. राज ठाकरेंचा हा सल्ला किंवा ही सूचना प्रत्यक्षात शक्य आहे का किंवा ही कितपत प्रॅक्टिकल आहे हे जाणून घेण्यापूर्वी ते नेमकं काय म्हणाले पाहूया. आता 10वी 12वी ची परीक्षेला बसलेले आहेत. खरं तर ह्या 10वी 12वीच्या पोरांना प्रमोटच केले पाहिजेत. त्यांच्या परीक्षा न घेता यांना पुढे ढकलले पाहिजेत. जर 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षाच झाली नाही तर त्यांना कोणत्या आधारावर पास करायचं, त्यांना कोणत्या आधारावर किती टक्के मार्क द्यायचे असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उभा राहू शकतो. आणि विद्यार्थ्यांना जर मार्क देता आले नाहीत किंवा त्यांना टक्के देता आले नाहीत किंवा त्यांना ग्रेड्सही देता आल्या नाहीत तर 11वीची प्रवेश प्रक्रिया कोणत्या आधारावर करायची असा सुद्धा प्रश्न आहे. 12वीसाठीही तोच प्रश्न आहे, पण तो यापेक्षा थोडा अधिक गंभीर आहे. त्याचं कारण म्हणजे 12वीच्या निकालाच्या आधारावर किंवा 12वीतल्या विद्यार्थ्यांना जी टक्केवारी मिळते त्या आधारावर केवळ पदवीचेच प्रवेश होत नाहीत तर विद्यार्थ्यांना वैद्यकीय, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर किंवा इतर प्रोफेशनल जे कोर्सेस आहेत त्यासाठी जाण्याकरता एंट्रन्स परीक्षा द्याव्या लागतात. या एंट्रन्स परीक्षा देण्यासाठीही विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेत किमान टक्केवारी मिळवण्याची एक तरतूद आहे आणि एवढे टक्के मिळवल्यानंतरच विद्यार्थी एंट्रन्स परीक्षांसाठी म्हणजेच प्रवेश परीक्षांसाठी पात्र होत असतात. त्यामुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षाच घेतल्या नाहीत तर मार्क, टक्केवारी आणि ग्रेड्स हे कोणत्या आधारावर द्यायचे असा प्रश्न शिक्षण विभागासमोर उभा राहू शकतो. काही लोकांचं असं मत आहे की परीक्षा घेऊच नाही, पण जर परीक्षा घेतली नाही तर आज अनेक विद्यार्थी 10वीनंतर आणि 12वीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला जातात तर ती कशी जातील आणि कुठच्या बेसिसवरती ॲडमिशन देण्यात येतील हा एक प्रश्न राहतो. बोर्डाचे माजी अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सुद्धा या प्रकरणी अशीच प्रतिक्रिया दिली आहे, ते काय म्हणतात पाहूया. परीक्षाच घेतली नाही तर कोणाला किती मार्क, किती टक्के द्यायचे हे कसे ठरवणार? 12वीनंतर विद्यार्थ्यांना विविध एंट्रन्स परीक्षा द्याव्या लागतात, त्याची पात्रता कशी ठरवणार? 10वी आणि 12वीचे निकाल हे गुणवत्तेवर आधारित असतात, संपूर्ण करिअरची दिशा बदलवणारे ठरू शकतात, त्यामुळे परीक्षा न घेताच पास करणं हा पर्याय असू शकत नाही. दुसऱ्या बाजूला राज्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षांना म्हणजेच ऑफलाईन परीक्षांना विरोध आहे. याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी आंदोलनं सुद्धा केली. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, जर आमचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झालंय तर आमची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने का घेण्यात येते? शिवाय कोरोनाचा उद्रेक राज्यात होत असताना अशा परिस्थितीत जेव्हा कडक निर्बंध लागू आहेत तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जर परीक्षा केंद्रांमध्ये जाऊन परीक्षा विद्यार्थी देत असतील किंवा त्यासाठी त्यांना घराबाहेर पडावं लागत असेल, बस आणि रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करावा लागत असेल तर हे धोक्याचं ठरू शकतं. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा धोका वाढू शकतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तेव्हा बोर्डाच्या परीक्षा घेताना लेखी परीक्षेला इतर काही पर्याय असू शकतात का अशी सुद्धा विचारणा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून आता करण्यात येते. पण ऑनलाईन परीक्षा ही प्रत्यक्षात शक्य नाहीत असं शिक्षण तज्ज्ञ सांगतात. माजी मुख्याध्यापक सुदाम कुंभार यांनी असं सांगितलं, शिक्षण विभागाने खरं तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातच पर्यायी परीक्षा पद्धतीचा विचार करणं गरजेचं होतं. आता ऐनवेळी परीक्षा पद्धती बदलली तर विद्यार्थी आणखी गोंधळून जाण्याची शक्यता आहे, त्यांचा संभ्रम आणखी वाढेल. ऑनलाईन परीक्षेत तर प्रचंड तांत्रिक अडचणी येतील. पदवीच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन परीक्षा देताना अनेक समस्या आल्या, तेव्हा आपल्याकडे तांत्रिक यंत्रणा सज्ज नसताना ऑनलाईन परीक्षा घेता येणं कठीण आहे. परीक्षा घेण्याचे आणखी 3 पर्याय जे आहेत ते विद्यार्थी आणि काही शिक्षकांनी सुचवले आहेत, ज्यामध्ये 50-50 पॅटर्न हा सुद्धा एक पर्याय आहे. म्हणजेच 50 मार्कांची लेखी परीक्षा आणि 50 मार्कांची प्रॅक्टिकल म्हणजेच प्रात्यक्षिक परीक्षा. यातला दुसरा पर्याय म्हणजे घरून विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं. पण घरून विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल आणि इंटरनेट याची किमान सुविधा असणं गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा राज्यात एकाच वेळी विद्यार्थ्यांची परीक्षा होईल तेव्हा
तीन ते साडेतीन तास सलग विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि मोबाईलवर परीक्षा देत असताना कुठलाही तांत्रिक व्यत्यय येणार नाही. आणि असा तांत्रिक व्यत्यय किंवा तांत्रिक अडचण जर मोठ्या प्रमाणात आली तर पुन्हा परीक्षा यशस्वीरित्या घेता येणं शिक्षण विभागाला शक्य होणार नाही. आणि यातला चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा तूर्तास पुढे ढकलणं. परीक्षा पुढे ढकलण्याबद्दल शिक्षण विभागात किंवा शिक्षण क्षेत्रातही मतमतांतर आहेत. काही शिक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे, सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचा जीव आणि त्यांचं आरोग्य हे अधिक महत्वाचं आहे, त्यामुळे लेखी परीक्षाच घ्यावी पण ही परीक्षा सध्या तरी तूर्तास पुढे ढकलण्यात यावी. तर दुसऱ्या बाजूला काही शिक्षकांचं असं म्हणणं आहे की 1-2 महिन्यांसाठी जर परीक्षा पुढे ढकलली तरी कोरोनाचा जो विषाणू आहे ज्याचा संसर्ग आता वाढत चाललाय तो 2 महिन्यात पूर्णपणे नष्ट होईल याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे परीक्षा महिनाभरासाठी जरी पुढे ढकलली तरी सुद्धा ही परिस्थिती फार बदलेल अशीही शक्यता नाही. शिवाय मे मध्ये प्रचंड उन्हाळा असतो, औरंगाबाद नागपूर या भागांमध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड उन्हाळ्यात परीक्षा देणं आव्हानात्मक ठरेल आणि त्यापुढे पावसाळ्यात कोकण आणि मुंबई सारख्या भागांमध्ये परीक्षा घेणं सुद्धा विद्यार्थ्यांसाठी कठीण होईल. या संदर्भात सर्व ताज्या घडामोडी ज्या आहेत, ताज्या बातम्या ज्या आहेत, त्या तुम्हाला bbcmarathi.com या वेबसाईटवर, bbcmarathi YouTube आणि Facebook पेजवर वेळोवेळी पाहता येतील. धन्यवाद.